कधी संपणार कोरोनाची दुसरी लाट? कधी येणार तिसरी लाट? तुमच्या शहरात किती दिवस राहणार कोरोना? काय आहे कोरोनाचं सूत्र? तो आला, त्यानं धुमाकूळ घातला, तो कमी झाला आणि पुन्हा परतला आणि दुसरी मोठी लाट घेऊन आला. आता हा कोरोना जाणार कधी याबद्दल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या 3 सदस्यांच्या समितीनं आणि कानपूरच्या IIT वैज्ञानिकांनी कोरोनाचं एक नवं सूत्र मांडलंय. जुलै पर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव राहील. मे अखेर देशात दिवसाला 1.5 लाखांच्या आसपास रुग्ण आढळतील, तर जून अखेर दिवसाला 20,000च्या आसपास रुग्ण आढळतील. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कोरोनानं शिखर गाठून झालंय. आता या राज्यांमध्ये कोरोना कमी होऊ लागलाय. राजस्थान, छत्तीसगडमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग शिखरावर आहे, तर कर्नाटक आणि तामिळनाडूत पुढच्या काही काळात कोरोना शिखर गाठेल. जुलै नंतर 6 किंवा 8 महिन्यांनी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्यामुळे जेव्हा हे उघडेल तर थोडासा स्पर्ट यायची शक्यता आहे. एपिडेमियोलॉजी मॉडेलच्या दृष्टीने साधारण जुलै शेवटपर्यंत ही दुसरी वेव कमी व्हायची शक्यता दर्शवल्या जात आहे. हा तिसरा वेव कधी येऊ शकेल, काय येऊ शकेल, कोणी ऑगस्ट पण म्हणतं, कोणी कोणी जुलै पण एंड पण म्हणतं, वेगवेगळे अंदाज आहेत. आपण आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत राहावी हा आपला राज्याच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्टीनं शिखर गाठलं की उतरण सुरू होते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला अंत आहे, तसा कोरोनाचाही आहे. आता कोरोनाचा काळ जवळ आलाय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ करण्यात आलाय. कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी हा यज्ञ करण्यात आला. विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक आराधना करून कोरोनावर मात करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी कोविड सेंटरमध्ये हा यज्ञ केला. कोल्हापुरातल्या वाढत्या मृत्यूदराबाबत प्रशासनाला क्लीन शीट देण्यात आलेली आहे. गंभीर स्थितीतील रुग्ण उशिरा आल्याने त्यांच्यावर उपचार करणं कठीण झाल्याचा निष्कर्ष विभागीय टास्क फोर्सने काढलेला आहे. अहवालात वाढत्या मृत्यूदरांबाबत कोणताही ठपका कोणावरही ठेवण्यात आलेला नाही. होम आयसोलेशनमध्ये योग्य काळजी न घेतल्यानं तब्बल 32 मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात येणार आहे. रोज 10,000 चाचण्या होतील असं नियोजन करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढतंय. ही संख्या रोखण्यासाठी यामध्ये टेस्टिंग सुद्धा वाढवण्यात येणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे